हॅपी रिपब्लिक डे टू एव्हरी वन. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आता आम्ही काय करणार आहो, आता आम्ही 2 दिवसांसाठी दापोलीला मुरुड बीच ला चाललो आहो. कुठे चालली तू? कशाला चाललो आपण? का बरं चाललो मुरुड बीच ला? आता रिपब्लिक डे आहे ना. आणि सॉरी, रिपब्लिक डे नाही, माझ्या मम्मी पप्पांची अनिव्हर्सरी आहे 29 ला, त्यामुळे आहे ना. चलो चलो बाय. सो गाईज, आम्ही पुण्यावरनं निघालो आणि आम्ही मोशी तामिनी घाट या मार्गावरून गेलो. मग आम्ही मानगाव, महाड आणि फायनली मग आम्ही दापोलीला पोहोचलो. आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी मुळशीमध्ये थांबलेलो. सो सकाळचे 8 वाजलेले आणि आम्हाला खूप भूक लागलेली, त्यामुळे तिथे खूप थंडी होती ॲक्च्युली, म्हणून आम्ही उन्हात बसलो थोडंसं आणि मस्त गरम गरम ब्रेकफास्ट एन्जॉय करत होतो. काय खाते पिलू? सो फ्रेंड्स, मी इथे तुम्हाला दिसतच असेल की मी ते डोसा खात होती. सो तर डोसातली भाजी संपूनच गेली, तर आम्ही वडापाव ऑर्डर केला आणि तो जो वडा असतो ना त्याच्यातली भाजी घेतली आणि त्याच्यासोबत खाल्ली डोसा. सो गाईज, आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो आहे आता. पण ना, आम्हाला रस्त्यावर खूप ट्रॅफिक लागलं, कारण खूप लाँग वीकेंड होता, कारण फ्रायडे, सॅटरडे, संडे 3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला खूप ट्रॅफिक लागला, तर त्यामुळे आम्हाला पोहोचायला वेळ होत होती. पण मग आम्ही मस्त एन्जॉय करत होतो कारमध्ये, सॉंग्स, गाणी ऐकत होतो वेगळेवेगळे. त्यानंतर माहेर वातावरण पण खूप मस्त होतं, त्यामुळे आम्ही शूटिंग करत होतो, व्हिडिओ काढत होतो. हा व्हिडिओ मिस काढला आहे बरं का? आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागला. मग दीदी स्केचेस काढत होती आणि ते स्केचेस बघत होती आणि मग कोणीतरी ना ते तो जो आम्हाला ट्रॅफिक लागलेला तो कोणीतरी सॉल्व केला आणि फायनली आम्ही निघालो. सो खूप लाँग ड्राईव्ह झाल्यानंतर माझ्या बाबांना ब्रेक पाहिजे होता, त्यामुळे आम्ही एका चहाच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलेलो. पण त्या हॉटेलच्या ना जे शेड असतं ना, म्हणजे वरचा पार्ट, त्या वरच्या पार्टमध्ये ना
पाणी असं निघत होतं कंटिन्युअसली. सो आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पाणी 12 महिने वाहत राहतं, म्हणजे हे पाणी पहाडावरनं येतं. सो त्यांना कुठेच वॉटर स्टोरेज करण्याची गरज नाही पडत. मग आम्ही ते हॉटेलमध्ये थांबलो. मी तर चहा बिस्किट खाल्लं, केयाने पण तेच खाल्लं आणि आम्हाला केयाचे फॅन्स पण भेटले. मग केयाचे फॅन्स भेटले, त्यांनी तिच्यासोबत फोटो काढला, तिच्याशी बोलले. ते ना पहाडातनं पाणी येतोय त्याचं, हे बघ हे पाणी कंटिन्यूस वाहत आहे, कंटिन्यूस. हे बघ हे नळ पण कंटिन्यूस वाहत राहतो त्या पहाडातनं वरचा. हे बघ हे बघ दाखवू का हे पाणी. फ्रेंड्स तुम्ही बघितलं का, हे बघा हे किती किती दिवस वाहतच असतं हे पाणी. आणि या नळाला जरी बंद केलं ना तरी हे बंद नाही होणार, आणि बंद करायला जागाच सुद्धा नसते. बघा बघा फ्रेंड्स बारिश पडतीये. बी जंगलावर असं करून ते आणि मामी निघालो आमच्या प्रवासाला. आम्ही फायनली दापोलीला पोहोचलो आहो. बघा हे सुंदर ग्रीनरी, किती ग्रीनरी होती तिकडे काय सांगू तुम्हाला. आणि आम्हाला कोकोनटचे झाडं पण लागले, कारण आता आलेलंच दापोली. आमचं हॉटेल एकदम बीच टच होतं, त्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी आधी बीचवरनं पण थोडासा पास करावं लागतं. आणि तुम्ही बघू शकतात किती मस्त वाटतं इथे येऊन. आता आम्ही तुम्हाला आमची ही या रिसॉर्टची प्रॉपर्टी दाखवतो. ही रिसॉर्टची प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि इथे खूप सारे झाडं आहे. इथे मागे झुला पण आहे आणि हा रिसॉर्ट खूप अफोर्डेबल आहे. या रिसॉर्टचं नाव आहे दुर्गा बीच रिसॉर्ट. इथे दोन टाइप्स ऑफ रूम आहे. फर्स्ट बिग रूम आहे आणि दुसरी छोटी रूम आहे. सो छोटी रूम पर नाईट 2000 आहे त्याची प्राईस, 2000 रुपीज. आणि मोठी रूम पर नाईट 2500 रुपीज आहे.
सो फ्रेंड्स आता आपण जातोय बीचवर. मी मस्त तयार झालीय. त्या कॅसलला आम्ही भिंगरी 2 आणि 1 झेंडा मध्ये लावला. कसं मस्त वाटेल ते. आणि तो तमा झेंडा बंधनच होता. हे बघा कशी गोल गोल फिरते भिंगरी. खूप सारी हवा येते. वाव, आम्ही पाण्यात बसलो आणि खेळतोय. सो बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पण इथे यायचं असेल. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.